वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली यांच्या लिफ्ट इरिगेशन धडक विभागातील कामगारांच्या थकीत असणाऱ्या सर्व रक्कम एक रकमी मिळावी यासाठी गेले 15 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. 2 दिवसात निर्णय झाला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा सर्व कामगारांनी दिला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली या कारखान्यातील लिफ्ट इरिगेशन धडक विभागातील 72 कामगारांना नोव्हेंबर 2018 पासून आज अखेर 11 महिने पगार मिळाला नाही. वाढती महागाई पाहता कामगारांची परिस्थिती बिकट झाली असून पगार नाही तर जगायचं कसं असा प्रश्न कामगारांसमोर उभा आहे. इतकंच नव्हे तर 2011 पासून कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंड ग्रॅट्युटीची रक्कम कारखान्यानं भरली नाही. कामगारांना गेले 3 वर्षांपासून पगार स्लिपा देखील देण्यात आल्या नाहीत. याबाबत अनेक वेळा साखर कारखाना प्रशासनाकडे कामगारांनी तक्रार केली आहे. कामगार आणि कारखाना प्रशासन यांच्यात बैठकी झाल्या आहेत. कामगारांनी तोंडी लेखी विनंती अर्ज केले आहेत पण साखर कारखाना प्रशासन फक्त आश्वासने देऊन कामगारांची फसवणूक करत असल्याचा आरोप सांगली जिल्हा विविध उद्योग कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रदीप शिंदे यांनी केले आहे. अखेर कामगारांनी साखर कारखान्याच्या ऑफिससमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं. गेल्या 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे पण या आंदोलनाकडे आणि कामगारांच्या मागणीकडे साखर कारखाना प्रशासन लक्ष देत नाही. सर्व कामगारांनी न्याय हक्कासाठी उपोषण करण्याचा मार्ग अवलंबला असून 2 दिवसात कामगारांना न्याय मिळाला नाही तर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा सर्व कामगारांनी साखर कारखाना प्रशासनाला दिला आहे. आज या ठिकाणी वसंतदादा कारखान्याकडील धडक स्कीमवरील कामगार गेली 23/8 पासून कामगारांच्या न्याय हक्काच्या प्रश्नासंदर्भात आज या ठिकाणी 15 दिवस गेले आंदोलन बसलेले आहेत. याची नुसतेच जाणीवपूर्वक दिशाभूल चाललेली आहे या व्यवस्थापनाची. या कामगारांना गेले 11 महिने पगार नाही. या कामगारांना गेले 11 सालापासून फंड नाही. यांचे वेजेस कुठले मिळत नाहीत. स्लिपा पगाराच्या स्लिप डिडक्शन किती झाले काय झाले हे सुद्धा मिळत नाही. आणि वारंवार या कारखान्याकडून या व्यवस्थापनाकडून या कामगारांची दिशाभूल तर करण्याचे वारंवार प्रयत्न असतात परंतु या ठिकाणी चौकशीवर साथ झाला नाही. तर आम्ही सर्वांनी म्हणून असा निर्णय घेतला आहे कलेक्टर ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण करायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सर्वांनी मिळून कोणताही यामध्ये निर्णय आम्ही बदल करणार नाही. तर आम्ही SP साहेबांना 16 तारखेला पत्र दिलं आहे. कामगार आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. कलेक्टर ऑफिसला पत्र दिलेलं आहे. कामगार आयुक्त पुणे या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. तर आमच्या ह्या न्याय मागण्या मंजूर होईपर्यंत आम्ही या ठिकाणी या आंदोलनापासून बाजूला हटणार नाही.